विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण डिफरेंशियल इक्वेशनची फिफ्थ नंबरची एक्सरसाइज स्टार्ट करत आहोत. या एक्सरसाइज मधले जेवढे पण आपले प्रॉब्लेम असणार हे प्रॉब्लेम लिनियर डिफरेंशियल इक्वेशन या इक्वेशनवर डिपेंड असतात. आता लिनियर डिफरेंशियल इक्वेशनचा फॉर्म काय असतो तर लक्ष द्या. लिनियर डिफरेंशियल इक्वेशन हे dy बाय dx प्लस py इक्वल टू क्यू या फॉर्मॅटमध्ये आपलं लिनियर डिफरेंशियल इक्वेशन असते. म्हणजे जर dy बाय dx असणार तर इथली व्हॅल्यू काय असणार y, और हे जर dx अपॉन dy असलं तर इथली व्हॅल्यू कोणत्या फॉर्मॅटमध्ये राहील x इक्वल टू क्यू, और डी थीटा अपॉन डीटी असलं प्लस काय येणार पी थीटा इक्वल टू क्यू. म्हणजे जी आपली इथली डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू असते तीच व्हॅल्यू आपली पी सोबत असते. हा फॉर्मॅट नेहमी लक्षात ठेवजा. डीवाय बाय डीएक्स प्लस पीवाय इक्वल टू क्यू, अदरवाइज डीएक्स बाय डीवाय प्लस पीएक्स इक्वल टू क्यू, और डी थीटा अपॉन डी टी प्लस पी थीटा इक्वल टू क्यू. यापैकी जर तुम्ही एकही फॉर्मॅट लक्षात ठेवला तरी त्यावरून आपण बाकी फॉर्मॅट लक्षात ठेवू शकतो. म्हणजेच dy बाय dx असणार तर इथली व्हॅल्यू y असणार, dx बाय dy असणार तर इथली व्हॅल्यू x असणार. हे फर्स्ट. सेकंड, फॉर्मॅट आयडेंटिफाय केल्याबरोबर आधी आपल्याला इंटिग्रल फॅक्टर फाइंड आउट करावं लागते. तर इंटिग्रल फॅक्टरचा आपला फॉर्म्युला असतो e रेस टू इंटिग्रेशन ऑफ पी dx. इंटिग्रल फॅक्टरचा फॉर्म्युला e रेस टू इंटिग्रेशन ऑफ पी dx. आणि इंटिग्रल फॅक्टर फाइंड आउट केल्यानंतर आपल्याला जनरल सोल्युशन फाइंड आउट करावं लागते. त्यानंतर द सोल्युशन किंवा द जनरल सोल्युशन, द जनरल सोल्युशन इज गिव्हन बाय, आणि जे जनरल सोल्युशन असणार त्याचा जो आपला फॉर्म्युला असतो तो असतो y इंटू इंटिग्रल फॅक्टर इक्वल टू इंटिग्रेशन q इंटू इंटिग्रल फॅक्टर dx, q इंटू इंटिग्रल फॅक्टर dx प्लस c. विद्यार्थी मित्रांनो आपला जनरल सोल्युशनचा फॉर्म्युला. सो फर्स्ट आयडेंटिफाय द लिनियर डिफरेंशियल इक्वेशन, नेक्स्ट फाइंड आउट इंटिग्रल फॅक्टर, अँड ऍट द लास्ट पुट द व्हॅल्यू इन दिस फॉर्म्युला. राइट डाउन दिस. लिया विद्यार्थी मित्रांनो प्रॉब्लेम. सॉल्व द डिफरेंशियल इक्वेशन, सॉल्व द डिफरेंशियल इक्वेशन dy बाय dx, dy बाय dx प्लस y अपॉन x, dy बाय dx प्लस y अपॉन x इक्वल टू x स्क्वेअर मायनस 3. एक्स स्क्वेअर मायनस 3. ओके, आता आधी केअरफुली लक्ष द्या. फॉर्मॅट dy आहे. फॉर्मॅट काय आहे? dy. तर बराबर इथे y ची टर्म आलीच पाहिजे. आणि जर फॉर्मॅट dx अपॉन dy असणार तर इथे आपली x ची टर्म असली पाहिजे. सोल्युशन मध्ये फर्स्ट इट कॅन बी कम्पेअर विथ, इट कॅन बी कम्पेअर विथ आपला फॉर्मॅट dy बाय dx प्लस py इक्वल टू क्यू. जे मेन प्रॉब्लेम आहे त्याला आपल्या फॉर्मॅट सोबत आधी कम्पेअर करायचं. प्रॉब्लेमला कम्पेअर केल्याबरोबर जर मी इथे y y जर कॅन्सल केला
तर पी ची व्हॅल्यू राहणार 1/x. याला मी या फॉर्मॅट सोबत कम्पेअर करत आहोत बरोबर, वेअर पी इक्वल टू बघा वाय वाय जर कॅन्सल झाला इथे फक्त 1/x राहणार, सो पी इक्वल टू 1/x अँड क्यू ची व्हॅल्यू काय आहे एक्स स्क्वेअर मायनस 3. दिस इज फर्स्ट स्टेप, आधी पी क्यू ची आयडेंटिफाय करायची, आफ्टर दॅट इंटिग्रल फॅक्टर फाइंड आउट करू. नाउ इंटिग्रल फॅक्टर फॉर्म्युला सांगितला होता ई रेस टू इंटिग्रेशन पीडीएक्स, हा आपला इंटिग्रल फॅक्टरचा फॉर्म्युला ई रेस टू इंटिग्रेशन पी डी एक्स. सो ई एज इट इज पी ची व्हॅल्यू आहे आपली 1/x डी एक्स, अगेन ई एज इट इज 1/x चं इंटिग्रेशन काय होणार तर लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स, लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स. त्यानंतर ई रेस टू लॉग 1 होत असते, ई रेस टू लॉग काय होते आपलं 1, मग इथे फक्त आपला काय राहिला एक्स. तर विद्यार्थी मित्रांनो आपला जो इंटिग्रल फॅक्टर आला तो काय आला एक्स. राईट डाऊन दिस. आता इंटिग्रल फॅक्टर आपला फाइंड आउट झाला, त्यानंतर आपण फाइंड आउट करू विद्यार्थी मित्रांनो जनरल सोल्युशन. लिहा द जनरल सोल्युशन इज गिव्हन बाय द जनरल सोल्यूशन इज गिव्हन बाय, आणि बोर्ड कडे लक्ष द्या, आपला फॉर्म्युला असतो वाय इंटू इंटिग्रल फॅक्टर इक्वल टू इंटिग्रेशन क्यू इंटू इंटिग्रल फॅक्टर डी एक्स प्लस डीएक्स प्लस सी. आता मायनस पासून सेपरेट करू, एक्स क्यूब डी एक्स, थ्री कॉन्स्टंट बाहेर, एक्स एज इट इज, इथे फॉर्म्युला आपला एक्स रेस टू एन लागणार, सो एक्स रेस टू 4/4 एन प्लस 1/n+1 मायनस 3, एक्स रेस टू एन म्हणजे एक्स रेस टू फक्त 1 आहे, सो एक्स स्क्वेअर 2 प्लस सी. दिस इज अवर लास्ट आन्सर. राईट डाऊन, राईट डाऊन अवर सेकंड प्रॉब्लेम डीवाय बाय डी एक्स, डीवाय बाय डी एक्स प्लस इक्वल टू टॅन एक्स. एकदा पुन्हा प्रॉब्लेम बघून घ्या, डीवाय बाय डी एक्स प्लस वाय सेक एक्स इक्वल टू टॅन एक्स. नाउ सी हियर केअरफुली सोल्युशन. आधी प्रॉब्लेम एज इट इज नोट डाऊन करू, डीवाय बाय डी एक्स प्लस वाय सेक एक्स इक्वल टू टॅन एक्स. चेक करून घ्या डी वाय आहे तर प्लस नंतर वाय ची टर्म असलीच पाहिजे, डी एक्स असन तर एक्स ची टर्म, डी थीटा असन तर थीटा ची टर्म, डी आर असणार तर आर ची टर्म असल्याच पाहिजे. आहे वाय ची टर्म, इट कॅन बी कम्पेअर विथ डीवाय बाय डी एक्स प्लस पी वाय इक्वल टू क्यू, डीवाय बाय डी एक्स प्लस पी वाय इक्वल टू क्यू, वेअर पी इक्वल टू वाय वाय जर मी कॅन्सल केला तर पी ची व्हॅल्यू येणार सेक एक्स अँड क्यू ची व्हॅल्यू येणार विद्यार्थी मित्रांनो टॅन एक्स. वाय वाय गेट कॅन्सल, पी ची व्हॅल्यू झाली सेक एक्स, क्यू ची व्हॅल्यू झाली टॅन एक्स. नाउ इंटिग्रल फॅक्टर, इंटिग्रल फॅक्टरचा फॉर्म्युला असतो ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ पी डी एक्स, सो ई एज इट इज पी ची व्हॅल्यू सेक एक्स, अगेन ई एज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स होते लॉग ऑफ मॉड ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स.
हे sec x चं इंटिग्रेशन आहे. अगेन e रेस टू लॉग वन, सो अवर आंसर इज sec x प्लस tan x. राइट डाउन दिस फास्ट. इंटीग्रल फैक्टर तो फाइंड आउट झाला. ओके आफ्टर दैट लिहा द जनरल सोल्यूशन इज गिवन बाय द जनरल सोल्यूशन इज गिवन बाय आणि केयरफुली बोर्ड कडे लक्ष द्या y into integral factor equal to integration q into integral factor dx plus c. यामध्ये आधी y as it is integral factor आहे आपला sec x plus tan x तो सुद्धा as it is equal to q ची व्हॅल्यू आहे आपली tan x. इंटीग्रल फॅक्टर आहे आपला sec x plus tan x dx plus c. ओके अगेन y sec x plus tan x tan x into sec x tan x into sec x plus tan x into tan x tan square x dx plus c. प्लस पासून सेपरेट करून घेऊ. sec x plus tan x as it is. आपल्या जवळ इंटिग्रेशन मध्ये tan x into sec x फॉर्म्युला नाही आहे, sec x into tan x आहे. तर याला रिअरेंज करू. sec x into tan x dx plus tan square x dx plus c. आफ्टर दॅट अगेन y sec x plus tan x equal to integration sec x into tan x dx plus tan square x चा इंटिग्रेशन मध्ये कोणताच फॉर्म्युला नाही आहे, बट tan square x म्हणजेच आपण इंटिग्रेशन मध्ये टीच केला आहे sec square x minus 1 लिहत असतो, बिकॉज 1 प्लस tan square x म्हणजे sec square x होते. तर टॅन स्क्वेअर एक्सच्या ठिकाणी आपण काय पुट करत होतो, सेक्स स्क्वेअर एक्स मायनस वन डी एक्स प्लस सी. पुन्हा मायनस साईन आली, पुन्हा सेपरेट होणार. सो वाय सेक एक्स प्लस टॅन एक्स इंटिग्रेशन सेक एक्स इंटू टॅन एक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशन सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्स मायनस 1 dx plus c. So at the last y sec x plus tan x sec x into tan x the integration with this sec x plus sec square x the integration with the vidyarthi mitranno tan x sin konti minus 1 into dx 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 the integration x plus C. Write down.